आज शासनाच्या वतीने उद्योग मंत्री माननीय आमदार उदयजी सामंत साहेबांनी आमची बैठक घेतली। सर्वप्रथम तर आमच्या आर्थिक मुद्द्यावरती त्यांनी सगळ्या बाबी जाणून घेतल्या। या बैठकीला परिवहनचे प्रमुख अधिकारी आणि सर्व रापा मांडाचे अधिकारी आणि मान्यताप्राप्त संघटनेचे सर्व आमचे पदाधिकारी उपस्थित होते। पहिल्या चार आर्थिक मागण्यांवरती आमदार सामंत साहेबांनी अतिशय सकारात्मक अशी भूमिका घेतलेली आहे। आमची पहिली मागणी होती की 42% आमची महागाई ही 42% झाली पाहिजे, ती करातली तरतूद आहे, त्याच्यावरती त्यांनी मान्यता दिलेली आहे, परंतु त्याची मान्यता माननीय मुख्यमंत्री महोदयांशी ते बोलणार आहेत। दुसरी बाब, दुसरा मुद्दा आमचा त्याच्यामधला की आमचा जो प्रलंबित महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वेतनवाढीचा दर याची जी 5 वर्षापासूनची जी थकबाकी आहे ती थकबाकी आम्हाला मिळाली पाहिजे, 6-6 वर्षापासून आहे, तर त्या संदर्भात सुद्धा जी करातली तरतूद आहे ते देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे। परंतु या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय आज दौऱ्यावरती होते, पण दुपारनंतर ते मुंबईमध्ये येत आहेत आणि मग ते मुख्यमंत्री महोदयांशी बोलून रात्री परत शक्य झाल्यास मान्यताप्राप्त संघटनेची बैठक ही मुख्यमंत्री महोदयांच्या बरोबर लावण्याचा प्रयत्न ते करत आहेत। परंतु आज शासनाच्या वतीनं एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये शासन हे अतिशय सकारात्मक आहे, तुम्हाला मदत करण्याची आमची भूमिका आहे, अशा प्रकारचं त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला बैठकीमध्ये सूचना केल्या होत्या। परत एकदा बैठक होणार आहे का आणि किती दिवस होणार आहे? मुख्यमंत्री महोदयांशी बोलायला मंत्री महोदय गेलेले आहेत, मुख्यमंत्री महोदयांशी बोलून रात्रीपर्यंत बैठक होण्याची शक्यता आहे। वारंवार एसटी कर्मचाऱ्यांना अशा प्रकारे आंदोलनाला सामोरं जावं लागतं आहे, अनेक मुद्दे होते, मागे देखील मोठं आंदोलन झालं होतं आणि आता पुन्हा एकदा त्यांच्या ज्या हक्काच्या मागण्या आहेत त्यासाठी पुन्हा एकदा आंदोलनाचं एसटी कर्मचाऱ्यांच्या वरती खरं तर आंदोलनाची वेळ येऊ नये, कारण आमचं आणि जनतेचं खूप सौख्याचं आणि प्रेमाचं नातं आहे आणि नेहमीच आम्ही प्रवासी जनतेला देव मानून काम करत आलेलो आहे। परंतु दरम्यानच्या काळामध्ये काही आंदोलनं करावी लागली, त्याचा प्रमुख मुद्दा असा आहे की माननीय ताटे साहेबांनी मागाशी बैठकीमध्ये मांडलं मंत्री महोदयांच्या समोर की एसटी कामगारांचे पगार हे राज्य सरकार एवढे झाले पाहिजेत, त्याला माननीय मंत्री महोदयांनी सुद्धा राज्य सरकार एवढं वेतन झालं पाहिजे आणि त्या संदर्भामध्ये सुद्धा एका कमिटीची निवड करण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी सुतोवाच केलं। पण एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन, जर एसटी कर्मचाऱ्यांचा संबंध सगळ्या गोष्टीत राज्य सरकारशी येत असेल, आमच्यावरती आमचे मंत्री मुख्यमंत्री महोदय आहेत, आमच्यावरती सगळा कारभार राज्य सरकारचा चालतो, तर आम्हालाच राज्य सरकार एवढा वेतन का नाही, हाही मुद्दा खूप मोठा चर्चेला गेला आजच्या बैठकीमध्ये। आणि म्हणून आम्हाला एसटी कर्मचाऱ्यांचं जर वेतन राज्य सरकार एवढं जर झालं तर आंदोलन करण्याची वेळच एसटी कामगारांवरती येणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।